यांनी फक्त भविष्यात यांचा पंतप्रधान कोण एवढं जरी घोषित केलं ना तर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. असं आहे की कॅटनी एखाद्या अधिकाऱ्याच्या बदल्यांच्या संदर्भात काही मत व्यक्त केलं असेल तर शेवटी त्याच्या संदर्भात राज्य सरकार त्याचा खुलासा करेल. एवढी चिंता त्यांनी केली तरी त्यांचं राजकारण यशस्वी झालं असं मला वाटेल. एवढी देवेंद्र भाऊची चिंता त्यांना लागली आहे, आनंद आहे. नाही शेवटी तिकिटा देताना ए बी फॉर्मवर विरोधी पक्ष नेत्याची सही लागत नाही, त्याच्यावर प्रदेश अध्यक्षाचीच लागते. सरकार ते पत्र पाठवलेलं आहे आणि त्याला ऑटोनॉमस दर्जा देण्यात यावा असं त्या पत्रामध्ये नेमकं काय विचार सुरू आहे? नाही ऑटोनॉमस दर्जा देण्यात यावा याचा अर्थ आहे की त्याच्यावर शासकीय नियंत्रण शिथिल करून त्या संदर्भातली ट्रस्ट बनवावी, ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ब्रिटनमध्ये लंडनमध्ये जाणारे भारतीय विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, युवक असतील, युवती असतील, जेव्हा 1920-21 महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं शिकायला होते, तिथून काही ऊर्जा प्रेरणा घेऊन ते आपापल्या भारतीय क्षेत्रामध्ये परत येतून आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करण्यासाठी आपापलं योगदान देतील ही त्यामागची भावना आहे. आपल्याला माहिती आहे की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हे भारतीय जनता पार्टी आणि जनता दलाचं जेव्हा सरकार आलं तेव्हाच दिलं. बाबासाहेबांना भारतरत्न द्यावं ही मागणी होती. खरं तर भारतरत्न पुरस्कार हा बाबासाहेबांची जी उंची आहे एव्हरेस्टपेक्षा मोठी, खरं तर हा पुरस्काराचा गौरव होणार होता. पण काँग्रेसच्या मनामध्ये अडी असल्यानी त्यांनी हा पुरस्कार दिला नाही. पंडित नेहरूजी स्वतः प्रधानमंत्री असताना स्वतःला पुरस्कार देऊन दिला त्यांनी. या हाताने पुरस्कार त्या हाताला दिला. पण बाबासाहेबांना पुरस्कार देताना मात्र भारत सरकार हे काही पुढे येत नव्हतं. पण श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धे अडवाणीजी आणि व्ही पी सिंगजी हे जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा भारतरत्न हा पुरस्कार दिला. बाबासाहेबांचा विचार हा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी सर्वांनीच आत्मसात करावा असा आहे. आणि त्या दृष्टीने माननीय विश्वगौरव मोदीजींनी पंचतीर्थ विकसित केलं. हो रविवारी मग ते सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार यांच्याशी ते चर्चा करतील. शेवटी मागणी ही चॅनल्सच्या माध्यमातून करताना त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करणे, बैठकी घेणे, भेट घेणे हे सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. नाही मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा प्रत्येक जिल्ह्यात होतोय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचा ओबीसी समाजामध्ये त्यांनी मोठं कार्य केलं अशोक जीवतोडे व राजुरा विधानसभेत 25,000 जास्त मतदान मनसेच्या तिकीटवर ज्यांनी प्राप्त केलं असे श्री राजूरकर व आणखीन काही लोकांचा प्रवेश हजारो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आहे. विरोधी पार्टीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते? नाही महत्त्वाची आहेच बैठक. ही बैठक महत्त्वाची नाही असं मी कसं म्हणणार. या बैठकीमध्ये यांनी फक्त भविष्यात यांचा पंतप्रधान कोण एवढं जरी घोषित केलं ना तर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या असं आहे की कॅटनी एखाद्या अधिकाऱ्याच्या बदल्यांच्या संदर्भात काही मत व्यक्त केलं असेल तर शेवटी त्याच्या संदर्भात राज्य सरकार त्याचा खुलासा करेल. शेवटी हा अधिकार राज्य सरकारचा आहे. बदली करणं, बदली कायदा, या कायद्यानुसार राज्य सरकारनी त्यामध्ये अंमलबजावणी करायची असते. एखादा आक्षेप आला असेल तर राज्य सरकार त्याचा खुलासा देईल, तर्कसंगत उत्तर देईल. आणि जर तर्कसंगत उत्तर नसेल तर कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करेल. झाकीर नाईकनं गौरा संस्थेला 4 कोटी रुपये दिल्याचा स्वतः यांनी सांगितलं, पण ते 7-8 वर्षापूर्वीचं ते प्रकरण आहे असंही विखे पाटील असू शकतं. तेव्हा ते काँग्रेसचे नेते होते, तेव्हा काँग्रेसला अशा पद्धतीची मदत तेव्हा काही लोक करायचे. आता त्यांनी आपल्या विचारामध्ये मूलभूत बदल केला.
आता जाकीर नाईक का आणि फाकीर नाईक का याचा काही संबंधच येत नाही. काँग्रेसमध्ये असताना असा संबंध कधी कधी येत असतो. सुधीरभाऊ, सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून जाणीवपूर्वक सगळं त्यांना एवढी तर चिंता आहे. अशीच चिंता आमचा पक्ष 2024 सत्तेत येऊन जनतेची सेवा करावा एवढी चिंता त्यांनी केली तरी त्यांचं राजकारण यशस्वी झालं असं मला वाटेल. एवढी देवेंद्र भाऊची चिंता त्यांना लागली आहे, आनंद आहे. नाही, शेवटी तिकिटा देताना ए बी फॉर्मवर विरोधी पक्षनेत्याची सही लागत नाही, त्याच्यावर प्रदेश अध्यक्षाचीच लागते. त्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांना शेवटी संघटनेच्या कामामध्ये जास्त रुची घेऊन भविष्यामध्ये पक्ष आणि संघटना यामध्ये सन्मान गौरव वाढवायचा असेल तर हे खरं आहे की त्यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मला वाटतं की भविष्याचा तो वेध आहे.